बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत. मी नीलम दिवे. आता बघूयात आपण यातील ठळक घडामोडी. हे आहेत श्यामराव बाबर, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बिठले येथील रहिवासी. भारतीय संस्कृतीमध्ये शेती आणि जनावर यांचा जवळपासचा संबंध आहे. शेतकरी आपल्या कामासाठी गरजेनुसार गाय, बैल, म्हैस यासारखे प्राणी पाळतो, परंतु त्यांचे महत्त्व कमी झाल्यानंतर तो कसायाला खटकाला देतो. परंतु श्यामराव बाबर हे अशा खटकाला दिलेल्या कत्तरीसाठी दिलेल्या गायी पैसे देऊन घरी सोडवून आणतो आणि त्यांचा सांभाळ करतात. चारा, पाणी, औषध उपचार यासाठी ते अहोरात प्रयत्न करत आहेत. आज श्यामराव बाबर यांच्या श्री राधेश्याम गोशाळेमध्ये सुमारे लहान मोठ्या 100 पेक्षा जास्त गायी आनंदाने जीवन जगत आहेत. या गायीचे चारा, पाणी, औषध उपचार यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च येतो. महिन्याकाठी श्यामराव बाबर हे या कत्तलीसाठी जाणाऱ्या गायीवर 1 लाखाच्या आसपास चारा, पाण्यासाठी आणि औषधासाठी खर्च करत असतात. हा सर्व खर्च अनेक दानशूर व्यक्तींच्या देण्यावरूनच भागतो. काही लोक आपले वाढदिवस गायींना चारा देऊन साजरे करतात, तर काही लोक आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृती दिनानिमित्त गायींना चारा, पाणी, औषध उपचारासाठी दान देऊन खर्च करतात. काही सामाजिक संस्था आणि सामाजिक व्यक्ती यापैकी काही गायी दान घेतलेल्या आहेत, त्यांचा सर्व खाण्यापिण्याचा व औषध उपचाराचा खर्च ते लोक करतात. अशा पद्धतीने ही श्री राधेकृष्ण गोशाळा मागील 25 वर्षापासून गायींची सेवा करत आहे. परंतु हल्ली कोरोना आणि लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दान देण्यात कमतरता येत आहे, त्यामुळे चारा, पाण्याचा आणि औषध उपचाराचा खर्च भागविणे आर्थिक अडचणीचे झाले आहे. म्हणून सर्व भारतीयांना श्यामराव बाबर हे विनंती करत आहेत की या कत्तलीसाठी जाणाऱ्या गायींना मी आतापर्यंत वाचवले आहे, सांभाळलेले आहे, परंतु यापुढे दानशूर भारतीयांनी आपल्या गोमातेला वाचवण्यासाठी चारा, पाणी आणि औषधासाठी आर्थिक दान देण्याचेही यावेळी आवाहन केले. अधिक माहितीसाठी श्यामराव बाबर यांचा मोबाईल नंबर आहे 93-24-08-49-31 आणि दुसरा मोबाईल नंबर आहे 93-091-72-665. या नंबरवर ज्या व्यक्तींना, ज्या दानशूर व्यक्तींना या गोमातेसाठी आर्थिक दान करायचं आहे, त्यांनी या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे विनंतीवाचं आवाहनही श्यामराव बाबर यांनी केले आहे. लाईव्ह महाराष्ट्रसाठी शहाजी चव्हाण, मोहोळ, सोलापूर. लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबला भेट द्या. तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.